प्रहार संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढला जातो आहे वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जातो आहे आपण जर पाहिलं तर ता रस्त्यात अनेक ठिकाणी बच्चू कडू यांचा भावी मुख्यमंत्री देखील म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे खरं तर त्यांनी काल रिक्षा देखील चालवलेली होती दोन्ही घटनांकडे आपण कसं पाहता एक तर बॅनर आणि रिक्षा तो चाहता किंवा जे काही आमचे प्रेमी आहे त्यांनी त्यांच्या मनातून आलेली गोष्ट असेल पण मला असं वाटतं का मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री काय माजी मुख्यमंत्री काय हा विषय फार महत्त्वाचा नाही आहे आखरी सेवक म्हणून काम करणं आम्हाला अधिक जास्त आवडतं प्रश्न मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानाचा नाही आहे प्रश्न जनतेचा आहे आणि मग जनतेसाठी लढावं त्याच्यासाठी मरावं त्याच्यासाठी उरून पुरावं हेच आम्ही छत्रपतीच्या इतिहासातून शिकलो राजेपणाला छत्रपतीला राजेपणाची गरज नव्हती रयतेच्या राज्य रयतेचं राज्य निर्माण व्हावं आणि ते रयतेसाठीच असावं हे फार महत्त्वाचं आहे सध्याचं राज्य रयतेसाठी आहे ते फार कमी आहे ते फार कमी आहे तुम्ही युतीत ते फार कमी आहे आणि हे काँग्रेसमध्ये तेच झालं आणि भाजपामध्ये तेच झालं काँग्रेसच्या राज्यात भाव चांगले भेटत होते का शेतकऱ्याला तर त्याचं उत्तर नाही आहे मग भाजपच्या राज्यात चांगले भाव भेटते काय तर त्याचंही उत्तर नाही आहे इथं मजुराचे चांगले दिवस आले का जे काँग्रेसच्या राज्यात चांगले दिवस होते का तर नाहीच आहे उत्तर नाहीचाच फळ आहे मग वीस टक्के लोकांची व्यवस्था कशी चांगली झाली त्या तुलनेत कष्ट करणाऱ्या काम करणाऱ्या शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव अडचणीत असणाऱ्या लोकांची व्यवस्था काय आहे तुम्ही सांगा ज्याच्या घरी चार लोकं आहे दिव्यांग त्यांना कसं जगावं याच्यासाठी काही सरकारचं धोरण आहे का, का। ज्याचा परिवार शहीद झाला जे गड किल्ल्यानं ह्या इतिहास खऱ्या अर्थानं रचला ज्या जे माजी सैनिक आहे किंवा शहीद स्मारक आहे त्याचं तरी साधं धोरण आहे का ह्या राज्याला त्याचंही धोरण नाही सगळ्यात जास्त युवकांची संख्या आहे त्या युवकांसाठी धोरण आलं पण बजेटमध्ये व्यवस्थाच नाही मग युवकांच्या हाती तुम्ही झेंडे दिले रंगाचे पण त्याचे मुद्दे सोडून दिले झेंडा द्यायचा मुद्दे सोडायचा ही जी व्यवस्था निर्माण केली त्याच्यावर घाला घालायचं आहे आम्हाला पटत नाही तिथं कडू दिसत नाहीत महायुतीत तुमचं सध्या पटत नाही असं एकंदरीत तुमच्या ह्याच्यातनं पाहायला आहे माझी काही महायुतीसोबत सोयरिक नाही आहे प्रश्न असा आहे का माझ्या पटण्यावर त्यांचं माझं पटण असं आहे काही नाही जनतेसोबत त्यांचं पटलं नाही का आमचं पटणारच नाही हे तर काळ्या दगडावरची पांढरीच आहे आम्ही पहिले दहा डाव मी सांगतोय आत्तापर्यंत का त्यांनी अठराच्या अठरा मुद्दे मान्य करावं कडू त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करण मान्य करावं त्यांनी शासन निर्णय काढावं मी माझाही मतदारसंघ त्यांना देतो ना प्रश्न आहे आमची निर्मिती आमचा आमचे राजकारण देण्याचं कारणच मुद्दा आहे आम्ही मुद्द्यावरच लढतोय आमचा आमच्या आम्ही झेंड्याच्या रंगावर लढत नाही झ झेंड्यावर लढणारे आम्ही लोक आहोत त्याच्यानं मुद्दा महत्वाचा आहे सत्ता महत्त्वाची नाही मागण्या मान्य नाही झाल्यात मागण्या मान्यनी झाल्या तर चार वाजता आम्ही ते जाहीर करू कशा पद्धतीनं समोर जायचं वेळ प्रसंगी युतीतून मला असं वाटतंय का हा सगळा प्रश्न तुमचे उत्तर हे चार वाजता तुम्हाला भेटल पण चार वाजेपर्यंत सरकारला तुमचा अल्टिमेटम आता ते चार वाजेपर्यंत काय तिकून निर्णय येतं कसं येतं त्यांची काय भूमिका आहे ते पाहून समोर बोलू ना चार वाजेपर्यंत अल्टिमेटम घ्या नाही तर आपला एक साथीदार सोडा असं त्यांनी म्हटलं तर मग तेच ना तुम्ही त्यांनी सोडणार हा तेच मग ते तर मध्ये आपण बोलू नये झर तर मध्ये काय होतं गडबड तयार होते आणि मग तो आला तर काय करावा नाही आला तर काय करावा याच्यापेक्षा ऍक्शनवर जाऊ ना आधी काही तासच उरले तुम्हाला तोपर्यंत देईल असं वाटतं का सरकार तुमच्या मागण्या चार वाजेपर्यंत नाही कसं आहे मागण्या ह्या चार घंट्यात पूर्ण होणाऱ्या पैकी नाही आहे किमान त्याच्याबद्दलची सकारात्मकता काय आहे ते तर पाहिलं पाहिजे ना अशी चर्चा आहे की तुम्ही आज महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्याल चार वाजता महायुतीतून हां चार वाजता घेऊ ना चार वाजता घेऊ ना आपण काय निर्णय घ्यायचा तो चार वाजता घेऊन युतीतून बाहेर पडायचं की युतीत राहायचं याचा आज निर्णय बच्चूकडून घेणार आहेत आणि चार वाजेपर्यंत आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ते इथूनच घोषणा करतील हे मात्र स्पष्ट आहे मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट